नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, पीक विमा, अनुदान या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिली अपडेट। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान देण्याचा आदेश काढताना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची यादी ग्राह्य धरावी, दोन टप्प्यात ऊसाची FRP देण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नुकतीच पेरणी झालेल्या सोयाबीनच्या कोवळ्या मोडावर गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढत आहे। काही भागात तर अक्षरशः अख्खे वावर गोगलगाईने फस्त केले आहे, याच्यामुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकरी हे चिंतेत आहेत। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग होण्यासाठी शेतकऱ्यांना येत असलेला सर्वात मोठा अडथळा राज्य शासनाने दूर केला आहे। विमा हप्ता भरताना ई पीक पाहणीची नोंद बंधनकारक असल्याची पूर्वीची अट आता रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा हा मिळालेला आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ही अपडेट आहे PM किसान योजनेबद्दल। PM किसान योजनेसाठी सरकारने EKYC करणे आवश्यक केले आहे। तुम्ही EKYC न केल्यास तुम्हाला पुढील हप्ता लाभ मिळवण्यासाठी वंचित राहावे लागू शकते। आता या KYC बाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। EKYC पूर्ण करण्यासाठीची तारीख 31 जुलैपर्यंत वाढवली आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी वेळेत EKYC करून घेण्याचा सल्ला हा दिला जात आहे, अन्यथा तुम्ही 12व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मोदी सरकारने 5 वर्षात 10,000 नवीन कृषी उत्पादक संघटनाच्या स्थापनेसाठी 6,865 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये तरतूद केली आहे। आत्तापर्यंत 1370 FPO 51 कोटी रुपयाचे इन्क्युटी अनुदान जारी करण्यात आले आहे, ज्याच्यामुळे सुमारे 4.5 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा हा झालेला आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत 2022-23 या वर्षासाठी 2.5 लाख टन कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून पूर्ण केली आहे, असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीने हे जाहीर करण्यात आलेलं आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। अतिवृष्टीमुळे राज्यासह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेले आहेत। नांदेड वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारने त्वरित मदत करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केलेली आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कृषी नलिका विहिरीचा भार वाढवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या योजनेचा शेतकऱ्यांनी पुरेपूर लाभ घेतला आहे। मानाने कमी केलेल्या शुल्काचा आत्तापर्यंत 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी कूपन नलिका भार नियम 4,750 रुपये प्रति अशक्तीकरण 2,500 रुपये प्रति आणण्याचे आदेश दिलेले आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा हा फायदा झालेला आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना। शेतकऱ्यांच्या अपार विश्वासामुळे पीक विमा पॉलिसी नोंदणीचा विक्रम पुन्हा मोडला आहे। PMFBY पोर्टलवर शनिवारी 16 जुलै 2022 रोजी एकूण 24.38 लाख पीक विमा अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे। गेल्या 5 दिवसापासून 1 कोटीहून अधिक पीक विमा पॉलिसी काढणे ही योजनेच्या इतिहासातील सर्वोच्च कामगिरी आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कृषी निर्यातीने पहिल्यांदाच 50 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला असल्याचे मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले आहे। शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय हे मोदी सरकारचे शेतकऱ्याप्रती असणारी कटिबद्धता व्यक्त करणारे असल्याचे शाह म्हणाले। जेव्हा उपलब्ध असलेल्या निधीतील पैसा न
पैसा ग्रामीण विकास किंवा कृषी क्षेत्रातील वित्त आणि पुनर्वती याच्यासाठीच खर्च होईल तेव्हाच नाबार्डची उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात. शेती नशिबाच्या हवाली न सोडता श्रमाच्या बळावर शेती म्हणून रूपांतरित करण्याचे काम कृषी आणि ग्रामीण बँकांनी केले असल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा.